बेळगावमध्ये येत्या 29 मार्च रोजी होणारी देवरदासीमय्य जयंती अगदी साधारण पद्धतीने साजरी करण्यात येत असल्याची माहिती बेळगावमधील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत देवांग समाज जिल्हाधिकारी सुरेश कित्तूर यांनी दिले आहे. या कोरोना विषाणूचा प्रसार माणसापासून माणसाकडे होत असल्याने सर्वांनी एकमेकांपासून सुरक्षित शारीरिक अंतर राखणे निकडीचे आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून मार्च 29 तारखेला होणारी देवरदासीमय्य जयंती साधेपणा साजरी करण्यात येणार आहे असे सुरेश कित्तूर यांनी सांगितले. देवरदासीमय जयंती अंगवागी इवत मीटिंग करेलागितो. इवत नमग साहेब हेळ्रु ई वर्ष कोरोना वैरस इरोद्रिंद इदन्न एद्दगम सिंपल आगि आचरिसकोबेकु अंत हेळि नमगे इवत सूचना कोट्रु. अद प्रकार नावु वडगाव खासपाडदिंद सुमारु ओंदु 50-40 जन इद्देवे. ಅವರೆಲ್ಲ ಕೂಡೇನ ನಾವು ದೇವರ ಜಯಂತಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ಕೊತ ಬಂದಿದ್ದು. ಆದರೆ ಈ ವರ್ಷ ಕುಮಾರ್ ಗಂಧರ್ವ ಹಾಲದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಾಂಕೇತಿಕವಾಗಿ ಒಬ್ಬೊಬ್ಬರ ಇಬ್ಬರ 3 ಮಂದಿ ಬಂದು ಅಲ್ಲೇ ನಾವು ಜಯಂತಿಯನ್ನು ಆಚರಿಸ್ಬೇಕಂತೇಳಿ ಸಾಹೇಬ್ರು ಹೇಳಿದ ಕೂಡಲೇ ನಾವೆಲ್ಲರೂ ಅದಕ್ಕೆ 9 ದಿನದಿಂದ ನಾವು ಗ್ಯಾಸ್ ಅಂತ ಕೇಳಿ ಹೇಳಿ ನಾವು ಇದನ್ನು ಕರೋನಾ ವೈರಸ್ಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನೈತಲ್ಲ ಸಪೋರ್ಟ್ ನಾವು ಕೊಟ್ಟಿವಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಹೇಳ ಬಯಸ್ತೀವಿ. ಡೇಟ್ ಯಾವಾಗ ರೀ? 29ನೇ ತಾರೀಕು. ವಡಗಾಂವ್ ತೆಂಗಲ್ಲಿ ಸಮಾಜ, ವಡಗಾಂವ್ ಸಪರ್ಗಲ್ಲಿ ಸಮಾಜ ಹಾಗೂ ಉಪ್ಪಾರ್ಗಲ್ಲಿ ಖಾಸಬಾ ಸಮಾಜ ಹಾಗೂ ಶಹಾಪುರ ಖಾಸಬಾ ಸಮಾಜ ಆಮೇಲೆ ಖಾಸಬಾ ದಿನ ಮರಗಮ್ಮಗಲ್ಲಿ ಖಾಸಬಾ ಸಮಾಜ ಆಮೇಲೆ ಶಹಾಪುರ ಹಟ್ಟಿಯೊಳಗಲ್ಲಿ ಸಮಾಜ ಬಡ್ಕಲ್ಗಲ್ಲಿ ಸಮಾಜ ಆರು ಸಮಾಜದವರು ಎಲ್ಲ ಕೂಡ್ಕೇರೆ वडगाव खासबाग शहापूर अशा भागातील जनतेचा या उत्सवात कमी प्रमाणात सहभाग घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे असे आयोजित बैठकीत सांगण्यात आले. यावेळी या बैठकीत अन्य प्रमुखांची उपस्थिती होती. सोमप्पा मलकनावर, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव.